साथ देतो आपले आपले तरफे शुभकामना कारण मी तर पहिला कॅन्डिडेट आहे या योगामध्ये आपण हे पहिले शिबिरला मेंबर झालो तर माझे घरचे 10 माणसं आणले त्यांना पण पहिला सब पती पत्नी पती पत्नी परिवार बहू लड़का लड़की म्हणून यांच्या जीवनामध्ये सर्वांना या योगाचा उपयोग मिळावा अशी शुभकामना सर्वांना महाराजांना मी हार अर्पण करतो प्रभाकर माधव फडणीस आपला सगळ्यांचा नमस्कार स्वीकार करतो आणि या कार्यक्रमाला यायचं माझा योगायोग झाला. मी पत्रेली तळाला रोज फिरायला जातो तर तिथे मला एकाने लहानशी पेम्पलेट दिली की असं असं आहे. मग मी फोन लावला आणि मग मला कळलं की स्वामीजी असं आहे नटराज क्रिया योग शिकवणार आहे. आता त्याच्यामुळे मला म्हणजे योगा इतका बराच फायदा झाला म्हणजे बरं वाटतं आहे आणि मी आता हे सतत करत राहणार आहे आणि स्वामीजींचा आभार आहे. फायदा झाला म्हणजे काय झालं कसं समजेल? फायदा म्हणजे खरं म्हणजे वास्तविक 10 दिवस असे इतके कमी आहे की त्याच्यामध्ये इतकं आणि आमचे जी बिमारी असते हे असते ते क्रॉनिक असतं ते लगेच 10 दिवसामध्ये फरक पडेल असं काही नाही. तर न म्हणजे जे फरक राहिला आहे तो इतका सूक्ष्म आहे की तेवढं जाणवत नाही. बरं, आता तुम्ही क्वचित क्वचित तुम्हाला स्वतःला व्यक्त करता आलं नव्हतं ते ह्याचा 1 किलो वजन कमी झालेलं आहे. तुमच्या झोपेमध्ये काय फरक पडला आहे? नाही, झोप जशी पूर्वी होती तशीच तशीच आहे. तुमच्या अंगामध्ये जे कार्य करायची शक्ती ताजेतवानेपणा आहे त्याच्यात काय फरक पडला आहे? ताजेपणामध्ये पूर्वी आळस असायचा तो आता कमी झालेला आहे आणि ताजे वाटतं ताजेपणा वाटतो स्फूर्ती वाटते स्फूर्ती वाटते म्हणजे फरक आहे फरक आहे. म्हणजे आपल्याला आता सध्या आज जे काय दैनंदिन हालचाल आहे ते तुम्ही आता पूर्वीपेक्षा व्यवस्थित करताय हा एक फरक आहे. बरोबर ना? म्हणजे याच्या अगोदर माझे पाय बरंच दुखायचा हे दुखायचंय त्याच्यामुळे सुद्धा आता मला फरक पडलेला आहे की पाय दुखणं जरा माझं कमी झालं. किती टक्के कमी झालंय? आता 30% 30%. किती जुना त्रास होता? जवळजवळ 5-6 वर्षापासून आहे. 5-6 वर्षापासून त्रास आहे. त्याच्यापासून त्याच्यासाठी तुम्ही काय काय केलं? नाही, त्याच्याकरता ते ॲलोपॅथी ते बरंच दाखवलं त्याचे म्हणजे व्यायाम काही व्यायाम दाखवले आणि आता आयुर्वेदिक सुरू केलं होतं तर आणि मग फिजिओथेरपी त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं एक वेगळ्या प्रकारचे बूट घ्या त्याच्यामुळे तुम्ही बूट घाला. हे सर्व 5-6 वर्षाचा तुमचा त्रास आहे आणि त्याच्यामध्ये 10 दिवसाच्या शिरमध्ये तुम्ही शिकत शिकत 25-30% तुम्हाला फरक पडलेला आहे. म्हणजे हे एक मोठा नकारात्मकता फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही नाही, अजिबात ताळी वाजली पाहिजे ना. की यांच्या अभिप्राय पत्रकामध्ये त्याने ही गोष्ट नमूद केलेली नाही म्हणजे का असतं की गोष्ट झालेली आपल्यामध्ये पण आपल्याला बोलायला कसं हेच कळत नाही लिहायचं कसं हेच कळत नाही म्हणून तसं केलं नाही. पण आता ह्याच्यात नाही लिहिलंय पण यांना हे एक फायदा असा झालेला आहे. याच पद्धतीने दुसरं काय तुमचा अनुभव आहे तर कृपया तेही बोला. तसं मला 10-12 वर्षापासून डायबिटीज आहे पण आता डायबिटीज कमी झालंय की काय त्याचं निरीक्षण काही करता आलं नाही. त्याच्यामध्ये ते नुसतं रँडम टेस्ट घेतली होती पण त्याच्यामध्ये आता जास्त आली शुगर म्हणजे जास्त शुगर वाढली. अच्छा, दुसरं असं मला आता इथे मी असा प्रश्न विचारणार की शुगर चे जे त्रास असतात शुगर वाढली की त्याचे त्रास असतात तर ते वाढलेल्या शुगरचा त्रास जाणवायला पाहिजे तसं जाणवते का तुम्हाला? माझी शुगर हो की नाही बोला त्रास जाणवते का तुम्हाला म्हणजे पुढे मला माहिती सांगायची? नाही नाही, स्वाभाविकरित्या शुगर वाढलं की त्याचा त्रास व्हायला पाहिजे. पण नटराज क्रिया योग मध्ये काही असे जुने शुगरचे जे पेशंट्स आहेत त्यांचं शुगर किंबहुना वाढतो पण त्याचा त्रास त्यांना होत नाही. याचा काय अर्थ? याचा अर्थ असा की तुमच्या शरीराच्या एक एक कोष मध्ये जे शुगर जाऊन बसलेला आहे दडलेला आहे ज्याने तुम्हाला त्रास होतोय जुना त्रास आहे
तर ते स्वच्छतेची क्रिया होते आणि तो शुगर तुमच्या रक्तामध्ये आलेला आहे तर चाचणीमध्ये ते दाखवणार पण शरीराची रोग प्रतिबंधक क्षमता तुमची अशी वाढलेली आहे की ते चाचणीमध्ये जरी ते दाखवत असता ही तुम्हाला त्याचं त्याचं जे वेदना त्रास व्हायला पाहिजे ते होत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्हाला शुगर तुमची बरा होण्याच्या मार्गावर आहे आणि तुम्ही अभ्यास करत राहायला पाहिजे मागच्या शिबिरमध्येही इतर शिबिरमध्येही जे क्रॉनिक शुगर पेशंट आहे आणि बॉडी फॅटी आहे स्थूल आहे त्यांच्यामध्ये सुरुवात अशी होते आणि नंतर नंतर ते शुगर ते खान शरीरातून निघत गेली की मग ते शुगरचा त्रास तुमचं कायमचं संपून जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही हे अभ्यास सतत करत राहायला पाहिजे जो तुम्हाला आता फायदा आहे तो फायदा खूप आहे आणि पुढे या फायदा वाढला पाहिजे म्हणून अभ्यास करा नमस्कार नमस्कार आचार्य स्वामी पहिले सबको नमस्कार सभी भक्त नमस्कार आज यहाँ पे हम लोग के 10 दिन के शिविर का आखिरी दिन और सब लोग अपने अपने विचार यहाँ पे रख रहे हैं कि इन 10 दिनों में हम इस नटराज क्रिया योग के माध्यम से क्या खोए क्या पाए। मैं व्यक्तिगत अपना बताना चाहता हूँ कि मैं दो चीज़ों से ग्रसित था। ग्रसित का मतलब कि कोई बीमारी नहीं, दो चीज़ें ऐसी कि एक तो आलस, ईडन कहता कि जिस दिन मॉर्निंग वॉक के लिए थोड़ा उठने में लेट हुआ तो दिल में आ जाता था कि आज रहने दीजिए कल सुबह चल चलेंगे। इच्छा शक्ति जो थी वो डमाडोल थी। इस 10 दिन के इसमें इच्छा शक्ति हमारी बढ़ी है। कितनी तक के बढ़ी है? हम एक कह सकते हैं कि कम से कम 25-30% बढ़ी है। ताली बजनी चाहिए। और इतना ही नहीं कि हमको स्फूर्ति और शरीर में एक ऊर्जा सी महसूस हो रही जो इसके पहले नहीं थी। आज हम सबके सामने आचार्य जी ने कहा था कि एक दिन मैं चर्चा किया था तो बोले वो सब छोड़िए खाली इसी पे ध्यान दीजिए, लेकिन जब हम इस आश्रम है इस आश्रम में आते हैं तो गुरु के सामने झूठ बोलना वो फिर सारे 10 दिन की क्रिया को सीखना ना के बराबर हो जाता है। तो मैं झूठ नहीं बोलूंगा। इनके कहने के बावजूद भी मैं सुबह मॉर्निंग वॉक में भी जाता हूं और वहां से आने के बाद एक पूरा 750 क्रिया जो एक करनी पड़ती है 780 वो हम और हमारी बेटी साथ साथ में करते हैं और जरा सा मुझे थकावट नहीं लगती। तो इससे बड़ा हमारे स्वास्थ्य के लिए और कोई बेनिफिट हो ही नहीं सकता। इसके पहले भी मैंने थाने में निगम गुरुजी थे जहाँ पे आज शर्मा जी रह रहे हैं इनके बड़े निकट ही उस वहाँ पे रहते थे और थाने के बड़े अच्छे योग पुरुष थे वो। आज उनके तमाम टीचर पूरे थाने भर में क्लासेज लेते वो करते हैं और हमारे उसमें मित्र कम से कम 10 टीचर हैं जिनके भी एक के लड़की की शादी है। मैं यहीं पे जा रहा हूँ मल्हार टाकिस के पास बंकटेश हाल में। ये सारे लोग घर पे आ करके मुझे बताए लेकिन जो चीज़ मैं वो करके छोड़ भी दिया मैं आलस मेरे ऊपर हावी था। आज ये 10 दिन में जो मैंने सीखा है क्या सीखा कौन सा योग सीखा नाम बताइए योग का नटराज क्रिया योग नटराज क्रिया योग। अब इसके माध्यम से कई वो योग हैं अब उसका नाम बाद में गुरुजी पूछेंगे तो बता दूंगा। तो नटराज क्रिया योग के माध्यम से क्रिया योग के माध्यम से मेरी इच्छा शक्ति मेरे अंदर का आरस और मेरे अंदर एक जो सुस्ती लगती थी एक जो कमजोरी नुमा लगती थी कभी कभी वो इस 10 दिन में कमजोरी मुझे नहीं लगी दूसरे दिन से और मुझे इतना अच्छा महसूस हो रहा है कि शायद
मेरे हार्ट का ऑपरेशन हुआ है, दूसरे ऑपरेशन की तैयारी डॉक्टर ने 3 साल पहले ही बोल दिया। मैं बोला थांबा जरा, तो वैसे मैं चल रहा हूँ, लेकिन हमको कोई तब भी तकलीफ नहीं थी, आज भी तकलीफ नहीं है। बोले ब्लॉकेज बहुत है, मैं बोला होने दो। आज यहाँ पे आने के बाद में जो मुझे थकावट होती थी वो थकावट बिल्कुल नहीं है, और मैं बिल्कुल आप लोगों के विश्वास साथ बोलता हूँ कि मुझे कोई आचार्य जी को या यहाँ पे किसी को खुश करने के लिए मैं नहीं कह रहा हूँ, मैं बहुत अस्पष्टवादी हूँ। यहाँ से योगा करके जाने के बाद 3 दिन से शर्मा जी मेरे यहाँ लिफ्ट का रिपेयरिंग चल रहा है, और ये करके जाने के बाद भी 4 माला चढ़ के जाने में जो पहले होता था, वो आज 4 माला चढ़ के जाने के बाद भी उतना दम नहीं लगा जितना कि बगैर व्यायाम श्याम किए जाते थे तो भी आधा घंटा बैठना पड़ता था घर में। तो ये इसका जो फायदा हुआ है, मैं सबसे पहले हमारे परम मित्र हमारे छोटे भाई 35 साल का मेरा संबंध है 40 साल का प्रकाश कोटेकर जी, मैं उनको उनका आभारी हूँ कि उन्होंने गुरु जी के मार्गदर्शन में यहाँ पे परिचय कराने का यहाँ पे लाने का ये सारा श्रेय उनको है। तो गुरु जी का मैं उनका उनसे वो नहीं करूँगा, लेकिन पहला पथ दिखाने वाले और घर में आ करके मुझको बोले चिंता आपको चलना ही है, आपका छोटा भाई आपको लेने के लिए आया है और बिटिया को साथ में आपको लाना है, वो प्रकाश कोटेकर जी रहते तो साथ में गले से लगा करके आज अपनी खुशी का इजहार उनसे कर पाता। लेकिन उनकी पत्नी है मेरी वही है, इनको नमस्कार करूंगा कि आपकी जोड़ी ऐसे ही बनी रहे दोनों। 10 दिन में परख लिया, पहले मैं समझ नहीं जानता था कि ये उनकी पत्नी है, मैं सही बोलूं मेरी बेटी जानती थी, लेकिन मैं पहले दिन जाने के बाद दूसरे दिन किसी से पूछा नहीं। अब मुझे जो आभास हुआ तो मैं अपनी बेटी से पूछा कि हमारे मित्र तुम्हारे अंकल की वाइफ है, तुम्हारी आंटी है? बोले हाँ डैडी आंटी है और बहुत ही नेक और बहुत ही बढ़िया है। तो मैं इनको गुरु जी से और ईश्वर से प्रार्थना करूंगा कि इस जोड़ी को ऐसे ही बनाए रखिए, हम सब जो दूसरों के उपकार में, साधु का मतलब ऐसा ही हो जैसा बोल रहे हैं, साधु दूसरे के उपकार में, साधु 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 जो दूसरे के उपकार में, उनका कोई स्वार्थ नहीं। अच्छा तो ठीक है, आपके जो मुझे अनुभव हुआ वो मैंने आप लोगों को बताया। आपके भाव की अभिव्यक्ति है, इसमें एक बात स्पष्ट करना चाहता हूँ। हाँ बोलिए। ये जो आपने डॉक्टर ने आपको ब्लॉकेज वगैरह बताया, हाँ, तो उसमें उस वो ब्लॉकेज होता है, कमजोरी लगती है, सांस चढ़ता है, ये सब आपको हो ही रहा था, लेकिन अब नहीं हो रहा है या कम हो रहा है, तो इसका मतलब ये समझना कि वो ब्लॉकेज आपका निकल रहा है, इसका सीधा अर्थ ये समझना। तो ये ब्लॉकेज, कोलेस्ट्रॉल, जो चीज़ें भी है, कैंसर, डायबिटीज, सतत ये साधना करते रहो, पूरा करते रहोगे, सब चीज़ें ठीक हो जाएगी, आपको ऑपरेशन वगैरह किसी चीज़ की कोई ज़रूरत नहीं पड़ेगी। मैं पुष्पा सिंह, मैं मतलब ये क्रिया के बारे में अभी तक कभी नाम नहीं सुनी थी, लेकिन जब डैडी पहले दिन आए थे, इधर आके गए थे, तो दूसरे दिन बोले तुम्हें भी चलना है उधर, अंकल ने बोला है कि तुम्हें आना है उधर, तो मैं बोली ठीक है, नाम तो नया कुछ लग रहा है, तो चल के देखती हूँ कैसा है। तो इस प्रकार तो मैं दूसरे दिन आई, तो उस दिन मुझे मतलब ठीक लगा, ऐसे कुछ ये नहीं, लेकिन जब 2-3 दिन के बाद मुझे मेरे नींद में मुझे नींद बराबर नहीं आ रही थी, अगर थोड़ा सा दोपहर को सो लो तो रात को नींद नहीं आती थी, लेकिन 2-3 दिन के बाद ये देखी कि मुझे नींद बहुत अच्छी आ रही है और मतलब ऊर्जा है। नींद की तकलीफ कितने समय से थी आपको? नहीं अभी 1-2 महीने से। अच्छा बोलिए बोलिए। तो और ये ऊर्जा का मतलब ऐसा थकावट जैसा नहीं लगता था, फ्रेशनेस ऐसा कुछ नहीं लगता था, लेकिन अभी जब से 10 दिन के उस पर कर रहे हैं, सुबह मैं डैडी को लेके सुबह करती हूँ, उनको सिखा उनको भी जैसे जिस तरह से गुरु जी ने दिखाया उनको सिखाती हूँ और खुद भी करती हूँ, और शाम को आके हम इधर करते हैं, और लोगों से इधर जो लोग आए हैं सभी से मिल के बहुत अच्छा लगा कि सभी लोगों को ये क्रिया योग सीखने की बहुत चिंता है, बाद में ये लगा कि नहीं ये क्रिया नटराज क्रिया योग कुछ अलग है सब योगा से।
तो अभी आप आगे करते रहेंगे इसी शुभकामना के साथ। मी अस्मिता महाडिक, मला धुरी ॲडवर्टायझिंगमधनं मी बड़ा SMS आला होता, तर तो मी बरेच दिवस पाहिलाच नव्हता, पण ॲक्च्युली शेवटच्या दिवशी मला वाटतं मी बघितलं आणि दुसऱ्या दिवशीपासून मी सुरुवात केली इथे यायला। मला मी स्किन डिसीजचा मला त्रास होता आणि त्याच्यावर माझी मुले औषधं वगैरे चालू आहेत, आणि ज्या दिवशी मी आले त्या आता थंडी पण चालू होती, तर ते खूप हे होतं, म्हणजे सिव्हिअर झालं होतं। पण खरंच सांगते म्हणजे तिसऱ्या दिवशीपासून माझी स्किन सगळी मऊ पण वाटायला लागली मला, म्हणजे 25% माझा फरक पडला असं मला वाटतंय। त्रासचं नाव काय? सोरायसिस। सोरायसिस एक ऐसे चर्म अपने शरीर में त्वचा की विकृति है जो जल्दी ठीक नहीं होती। किती वर्षापासून होता है त्रास? 6 से 7 साल से 7 वर्ष से ये त्रास था। और काय काय केलं तुम्ही ह्याच्यासाठी? काय काय औषध चालू होतं? अजून चालू म्हणजे केव्हापासून औषध घेत आहे? कितने साल से ले रहे हो? 2-3 वर्षापासून। अब आपने यहाँ लिखा है, इसमें ये लिखा है कि 25% आपको लाभ हुआ। कहने का मतलब कि अभी तक आपने जो कुछ ट्रीटमेंट लिया उसे आपको लाभ नहीं हुआ है? नहीं हुआ, लेकिन कम ज्यादा होता रहता है। कम ज्यादा होता रहता है, तो ज्यादा अधिक लाभ आपको अभी नटराज क्रिया से ऐसा कह सकते हैं? मन से ऐसा सोचा मतलब, नहीं मेरे प्रश्न का उत्तर दो। ये सोरायसिस में आपने 25% लाभ 10 दिन में लिखा है, कहने का मतलब अब तक जो आपको लाभ अन्य चिकित्सा वगैरह से हुआ है उससे ज्यादा लाभ हुआ है 10 दिन में, ऐसा आप कहना चाहते हैं? 25% मुझे ऐसा लग रहा है कि मुझे अंदर से ही अच्छा लग रहा है। मुझे माझा विचार है कि तुम्हाला आतापर्यंत जे काय लाभ अनुभव झाला त्याच्यापेक्षा ही अधिक आहे हो ना? तो म्हणजे देखो थोड़ा स्वागत होना चाहिए इस बात का कि सोरायसिस जैसी बीमारी बिना किसी तो स्वच्छ होने की क्रिया है, वो नकारात्मक ऊर्जा हमारे कर्म की है, कहीं चरणों बन के बैठी है, कहीं बीमारी बन के बैठी है, कहीं कुछ बन के बैठी है, और वो ऊर्जा का शुद्धिकरण सुनने क्रिया और तमाम माध्यम से हो रहा है। इसी का नतीजा है कि ये सोरायसिस जैसी बीमारी भी ठीक हो सकती है। आगे क्या है बोलो आपका अनुभव? मला फ्रेश वाटतंय, झोपेत तुमच्या सहनशक्ती मध्ये झोपेत तुम्ही जसं बोध लिखे हो जरा बोलते जाओ, आपके दैनिक कार्यवाहार में आपने 20% फर्क लिखा है, नींद में आपको सुधार नहीं हुआ ऐसा? नींद तो आती है मतलब पहले से अच्छी? नहीं आती नहीं। आती ही नहीं है? मुझे क्या है पोजीशन नींद की? बीच बीच में से नींद खुल जाती है फिर। कब से त्रास है? 4-5 महीने। 4-5 महीने हुआ। आप जो यहाँ योग कर रहे हो घर में बराबर कर रहे हो? पूरा नहीं कर रहे हो? नहीं तो कम ज्यादा होगा तो ध्यान में नहीं रहता। नहीं सुनो ना, थोड़ा आराम से करो, जबरदस्ती मत करो, गलत भी होगा चलेगा, लेकिन पूरा संख्या 200 200 200 और 30 30 30 30 30 30 थोड़ा गलत भी होगा चलेगा, लेकिन जबरदस्ती से नहीं करना, बस इतने ध्यान रखना। और पूरा अभ्यास नहीं करने तो नींद तुम्हारी समस्या खत्म हो गई होती, और अभ्यास पूरा करो कोई भी समस्या नहीं रहेगी। ठीक है, धन्यवाद। आइए मंदा धापरे। प्रकाश ने सांगितलं की शिबिर आहे तर तू ये, तर मी आधी सुरुवातीला नाही गेले, नंतर म्हटलं की बघावं काय आहे। मला इथे यायला खूप बरं वाटलं, माझा जो कमरेचा त्रास होता तो बराच 42% जो कमी झालेला आहे। 5 वर्ष जुना कमरेचा आजार 40% फायदा पडला आहे, और आयु है आपकी कितनी? 72 वर्ष। माता जी कितने वर्ष के है? 72। 5 साल का कमर का दर्द, कैमरे पकड़ा सारी तरह 5 साल का कमर का दर्द और 40% आराम, मान लो 30% भी पकड़ लो ना, 20% पकड़ लो तो ताली बजाने जैसी बात है ना, तो ताली बजनी चाहिए। पूरे बोला तुमसे बोलना हमारा बराबर चेहरे पे आपके कुछ सुधार हुआ है सौंदर्य में तेज में, चेहरा सर्वाना तसा जाएगा, पूर्वी पहला होता तसा,
फरक पड़ला है, सर्व ने बोलता है ना, सबका अनुमोदन है ना। बरैया धन्यवाद। श्रीधर डी कराडकर। एक गोष्ट सांगणार मी फक्त की मी पूरी काम करायला घेतलं काही अकाउंट्स वगैरे काही की लगेच झोप येते मला, म्हणजे आप प्रोफेशनली अकाउंटंट हो? हां अकाउंट्स काम करतो जी सर, तरी झोप येते सारखी। मी काय पुन्हा बाजूला ठेवायचो, आता जसं चार चार तास बसलो तरी तसं झोप येत नाही म्हणजे। कार्यशक्ती वाढली बाकी तर अन्य फरक जसे होतील जसे तुमच्या चालण्या डोलण्यामध्ये पूर्वी आणि आता मध्ये काय फरक जाणवतोय का? आता तसा फरक मी थोडा तोल जातो, कमी जातो जरा। तोल जात होता, तुम्हाला ती काठी घ्यावी लागायची। काठी फक्त चढणे याच्या बरोबर, म्हणजे तोल तुमचा आता व्यवस्थित आहे होतोय असं वाटतंय। त्याच्यात किती टक्के तुम्ही फरक तुमच्या अनुसार सांगता नाही तेवढं आहे फरक? फरक आहे। त्याचबरोबर तुमच्या वजनामध्ये काय एक किलो फर एक किलोचं तुमचं वजन कमी झालेलं आहे, कमरेचा घेरा दोन इंच कमी झालेला आहे आणि तुमचा ब्लड प्रेशर नाही आहे। गुडघेदुखी मध्ये 10 वर्षापासून तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होता, त्याच्यात काय रिप्लेसमेंट? हा तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आराम झालाय? आता तर काही तसं सांगता येत नाही तुम्हाला। ते गुडघ्याचा त्रास जे होता त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगता येत नाही? आता मी आता नी ऑपरेशन झाल्यापासून थोडंसं यांचं गुडघा रिप्लेस झालेला आहे। हे योग करायला आले सुरुवातीला, यांना योग करायला होत नव्हतं। दुसरी अष्ट गोष्ट सांगते, मी इथे यायला तयार नव्हतो, तर सांगते की माझा मुलगा माझ्या मागे लागला होता की तुम्ही जास त्याच्यावर, म्हटलं नाही मी रामदेव बाबा वगैरे पाहतो इथे आणखीन काय माफी नाही ते मी सत महात्मा बोली कशाला जायचं तिथे रामदेव वगैरे पाहतो मी टीव्हीवर, मला माहिती आहे सगळं काही काही गोष्टी नाही म्हणतो तुम्ही जा असते कुठे मला सांगितलं तुम्ही यांना पटवा, त्यामुळे मी इथे येऊ शकलो म्हणजे आता बरं वाटलं म्हणजे आपकी उमर आता असं वाटायला की आणखी 20 दिवस असलं तरी बरं झालं असतं। म्हणजे एवढा उत्साहवर्धक आहे, ऊर्जा तुमची शरीराची कार्य ऊर्जा वाढली, शांती वाढली का नाही? शांती वाढली। ते चेहऱ्यावरती काय फरक दिसतोय का? बोला ना, त्यांच्या मंडळी आहेत त्यांना विचारतो मी, आहे ना सौंदर्य वाढलंय ना? जीवनाची पुढची जी वाटचाल आहे ती अजून व्यवस्थित होईल असं वाटतंय का महाराज? पुढची वाटचाल नटराज क्रिया योगसेवावर अच्छी होगी असा विश्वास आहे? अच्छा अरे वा, अरे वा, एक की पीछे एक ही है। मंगला श्रीधर कराडकर बजाओ जोर से। नमस्कार नमस्कार। नटराज क्रिया योग तिकडे बघायचं, सर्वांकडे बघा आणि बोला। उत्साह वाढलाय बोलत जा ना, मी ऐकायला कान खुला ठेवलाय बोलत वगैरे चांगली येते। अच्छा थकवा वाटत नाही? थकवा वाटत नाही, झोप वगैरे चांगली येते। अच्छा अच्छा अच्छा। आता असं विचारेन की थकवा येत नाही म्हणजे काम करायला उत्साह आहे, काही वाटचाल करायला आळस होत नाही याचा अर्थ असा ना बरोबर? आणि वजन भी 1/2 किलो काय कमी झालेलं आहे बरोबर? तुम्ही लिहिलं आहे पोटाचा घेरा भी तुमचा हे आहे आणि तुम्हाला डायबिटीजचा त्रास होता, त्याच्यामध्ये तुमचा काय अनुभव आहे? मधुमेह 333 आता 269 झालेला आहे, 269 झालेला आहे म्हणजे जवळजवळ 100% त्यांचं कमी आहे, म्हणजे तुमच्या डायबिटीज मध्ये देखील याचा फरक आहे। आणि काही पथ्य नाही, तुम्हाला इथे कुछ भी छोडना जोडना नाही बोला जात आहे, तर आता तुम्हाला दुसरं झोपे वगैरे मध्ये काही त्रास नाही। काय तुमचा एक चांगला अनुभव काय ते बोला आणि नमस्कार करा। झोप एकदम शांत
गाड येतो पहिल्यांदा झोप एकदम यायची नाही चांगली. यानी माताजी ने लिखा है कि उनको पहले बराबर नींद बिल्कुल नहीं आती थी बराबर, और अभी 10 दिन के योग अभ्यास से 50% 50% याना झोप अगदी व्यवस्थित देते, म्हणजे गाढ झोप येते बरोबर. हे मोठा लाभ आहे की नाही? आहे ना. गोली वगैरे घेत होता झोपेसाठी? कधीच नाही. पण त्रास सोसत होता? हो. आता त्याच्यातून सुटका झाली बरोबर. गुडघ्यातून देखील काहीतरी आराम वाटते. डायबिटीस मध्ये देखील तुम्हाला 100% तुमचं डायबिटीस कमी झालेलं आहे. डायबिटीसचे जे होणारे त्रास आहेत ते तुम्हाला जाणवत नाही, पण तुम्ही पुढे योग करत राहिलात तर अजून तुम्ही सतायु होणार. सौ साल येंगे. चलिए नमस्कार. 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 सुरेखा डांगरे. नमस्कार सर्वांना. नमस्कार. नमस्कार. मी पॅम्पलेट बघितलं होतं, म्हटलं काहीतरी नवीन आहे नटराज क्रिया योग वेळ, म्हटलं काय माहिती नाही नवीन आहे म्हणून म्हटलं बघू जाऊन. नंतर विसरले. नंतर काही दिवसांनी मी इथे आले होते, इथे परत पॅम्पलेट घेतलं आणि लगेच नेक्स्ट याच्यात जॉईन केलं. त्रास तसा काहीच होत नाही आहे, फक्त एक फायदा हा झाला की विदाऊट अलार्म जे मी उठत नव्हते सकाळी ते आता उठायला लागले. 5:30 बरोबर सकाळी जाग येते. स्ट्रेस लेवल कमी झाला आहे थोडं. थोडं म्हणजे किती? 20% कमी झालंय. आणि आणखीन एक म्हणजे एक व्यक्तीला बघून मला खूप रागायचा, प्रचंड रागायचा, कानबीन सगळे लाल व्हायचे माझे. आता म्हणजे आत्ता मध्यंतरी ती व्यक्ती आली समोर, पण तेवढा इफेक्ट नाही झाला, कमी झाला थोडा, 50% कमी झाला. वागणुकीमध्ये सकारात्मकता आली, मोठा फरक आहे. आचार विचार व्यवहार त्यांची जी सहनशक्ती वाढलेली आहे, 4 तास आहे. तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला काय फरक जाणवतोय? तुमच्या चेहऱ्यावर दाग धब्बा जाई थी? नाही मला चेहरा नेहमीच आवडतो. आवडतो पण नटराज क्रियेवरचे फरक पडता आहे. ते कोणाला कसाही चेहरा असला तरी आवडेलच, पण नटराज क्रिया योगने फरक पडतो. फरक अर्थात ते दाग डूब जे काळसरपणा असतो ते सर्व निघून जातो. साहेबांनाच विचारावं. तर अशा पद्धतीने तुम्ही करता काय? काय काम करता? क्रोणी आमच्या ग्राफिक डिझायनर. तुमच्या कामामध्ये या नटराज क्रिया योगचं काय फायदा झालाय तेवढंच बोला. आपके काम में नटराज क्रिया से कंसंट्रेशन वाढतं, म्हणजे विजुलायझेशन चांगलं करतं. चांगलं करता येतं. तुम्ही ह्यापूर्वी दुसरं काय योग ह्याच्या पूर्वी शिकला आहे का? शिकले. जनरल म्हणजे योगा केलंय, पॉवर योगा केलंय. अच्छा. तर ह्याच्यात आणि त्या योगांमध्ये तुम्हाला काय फरक? जास्त इंटरेस्टिंग आहे आणि इझी आहे आणि प्रभावकारी ही आहे. प्रभावकारी आहे. पुढचंही आणखी शिकायला आवडेल. पुढचं शिकायला आवडेल आणि शिकवायलाही आवडेल. एक दोन तीन चार. अब इसमें क्या करने वालों हैं? एक बार जोर से ताली बजाते हुए ये ठाकर लगाएंगे. चलो फिर से जोर से. एक बार आओ. एक बार अनिल कुर्तर करके लिए. एक बार अपने अपने लिए. मी अनिल कुर्तरकर. मी पंचवटीमध्ये रेग्युलर मसाजसाठी येतो, कारण मला स्पाईनचं ऑपरेशन झालं माझं, तर ते पोटली मसाज यासाठी नेहमी येतो. मी इथं आलं असताना त्यांचं पॅम्पलेट बघितलं मी, आणि आता मला 17 डिसेंबरपासून मला 3 महिने US माझी ट्रान्सफर आहे. काय करता आपण? मी शिपिंग लाईनमध्ये जनरल मॅनेजर. शिपिंग लाइन मध्ये जनरल मॅनेजर आहात आणि 70 वर्ष आयु आहे तरी तुम्ही सर्व्हिस मध्ये आहे. सर्व्हिस नाही, मला रिटायर करायला देत नाही. अच्छा अच्छा. म्हणजे विशिष्ट व्यक्ती आहे. तर मला आता काय झालं, ऑपरेशन नंतर
औषधामुळे कशामुळे काय माहिती आहे, माझ्या अंगात खूप आळस आहे. आळस म्हणजे सकाळी मी रेग्युलर सकाळी 1.5 तास वॉक घ्यायचो, व्यायाम करायचो, जिममध्ये जायचो, पण ऑपरेशननंतर मला अजिबात कुठेच जायचं असं वाटत नाही. झोपूनच राहावं झोपून, तरी जबरदस्ती माझे कुत्रे आहेत माझ्याकडे, ते मला आरडाओरड करून मला घेऊन जातात. पण मला स्वतः मनाने असं कधी वाटलं नाही की स्वतः जावं. पूर्वी कसं मी स्वतः उठायचो, स्वतः जिमला जायचो, 8-4 दिवस जिम वॉक बी घ्यायचो. इकडे आल्यानंतर मी हे बघितल्यानंतर म्हटलं काहीतरी असेल तर आपण चेंज होईल म्हणून बघूया म्हणून मी जॉईन केलं. तसं मला टायमाचं खूप लिमिट आहे, म्हणतं नाही कसे करून केलंच पाहिजे, तर म्हणून मी जॉईन केलं. तर सुरुवातीला मला असं वाटलं की योगा जॉईन केलं, कारण मला काही फरक वाटला नाही. अंधपट्टी काही क्रिया करताना मला त्रास व्हायचा, मला इकडे क्लिप दुखायचे, इकडे क्लिप घालतात मला. तर मी गुरुजीने सांगितलं मला क्लिप अरे मला अजिओ. मी घरी पण खूप प्रयत्न केला, पण ते 200-200 जमायचेच आहेत मला. अगदी ठराविक 50-60 केल्या जरा बरं वाटायचं. पण मला एक बरं वाटलं की मला हा 7-9 टाइम मला फार काय माहिती आहे, एक ओढ अशी निर्माण झाली होती. काही झालं तरी मी ऑफिसमध्ये सांगायचं की मी निघालो, तुम्ही सगळं बागे सांभाळा, मी निघालो. बोट आली असेल तरी मी बोट शिपला सांगतो, कॅप्टनला सांगायचो की आय हॅव टू गो, आय एम गोईंग, दॅट्स ऑल. आणि मी घरी जाऊन फ्रेश होऊन इकडे यायचो. आणि आमचं रेग्युलर 3 दिवस आमच्या कंपनी आमची मित्रमंडळी असते, आम्ही क्लबमध्ये बसतो, पत्ते खेळतो, ड्रिंक घेतो वगैरे. त्याला पण आपण आश्चर्य वाटलं, अरे तू आता येत नाही, 10 दिवस येणार नाहीस, नाही म्हणतो मला. कारण माझा मेन होतं की मला ते US 3 महिने जायचं आहे, तर हे सगळं तिकडे जमण्यासारखं नाही. इंडियामध्ये आळस हा कोणाला काही फरक पडत नाही, आला नाही गेला, पण तिकडे मला माहिती आहे कारण मी इतक्या वेळेस राहिलेलो आहे. काम म्हणजे काम. तर त्या हिशोबाने विचार केला की मला काहीतरी फायदा झाला पाहिजे ह्या हिशोबाने केलं. पण तसं बघायला गेलं तर मला 10% फायदा वाटतो, पण अजूनही मला सकाळी आळस अंगातच आहे, तरी मी जबरदस्ती जातो. प्रश्न आहे तुमच्यासाठी. एकतर इथे येण्यासाठी जो ओढा तुम्हाला तुमच्यात निर्माण झाला, त्याचा काहीतरी कारण असल्याशिवाय तो ओढा निर्माण होऊ शकत नाही, बरोबर? म्हणजे काहीतरी इथे अशी ऊर्जा आहे जिने तुम्हाला ओढलं, बरोबर? पहिला हा प्रभाव. दुसरी गोष्ट की तुमच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या अशा भावना, अशा सवयी, असा व्यवहार जे ज्याच्यात तुम्ही आतापर्यंत होते त्याच्यावरती ताबा घेण्याची शक्ती निर्माण झाल्याशिवाय तुम्ही इथे 10 दिवस येऊ शकला नसता. त्याच्यावरती ताबा घेण्याची, उस पर नियंत्रण लेने की शक्ती आपके अंदर अगर नहीं रहती तो आप यहाँ जल्दी नहीं आते. तो आपके अंदर वो शक्ति निर्मित हुई ऐसा आप मान सकते हैं? मान सकता हूँ. तो हम मान सकते हैं तो इसमें ताली बजनी चाहिए. आप एक किसी कंपनी में जनरल मैनेजर हैं और एक स्वतः पर निर्णय लेने की क्षमता होती है तो परिस्थितियों पर भी वह व्यक्ति निर्णय ले सकता है. तो वह क्षमता आपकी बड़ी है निसंदेह. दूसरी बात, आपके अंदर मैं कुछ परिवर्तन देख रहा हूं. अभी कभी कभी व्यक्ति बोल नहीं पाता है, वो परिवर्तन ये है कि निश्चित रूप से आप मुझे पहले की अपेक्षा जास्ती एनर्जेटिक और सुंदर लग रहे हो. चेहरे पे इनके इतना फर्क पड़ा हुआ है, क्या आप मुझसे सहमत हो? मुझे तो गुरु जी पर अच्छा ये ना बोलना नहीं चाहते कि मैं 70 साल में भी यंग दिख रहा हूँ. नहीं नहीं ऐसा नहीं है, लेकिन किसी ने बताएगा तो ठीक होता है, लेकिन मुझे लग रहा है ना बताने वाला तो अच्छा तो ठीक है, कोई ना कोई बताएगा, आपको मिलेगा. अच्छा ये बताइए कि दैनिक कार्य और व्यवहार के हिसाब से आपको नटराज क्रिया कैसा लग रहा है? नहीं मैं मतलब आपके जो दैनंदिन जीवन में सुबह से लेकर शाम तक जो भी जीवन के कार्य और व्यवहार आप कर रहे हैं उसमें नटराज क्रिया योग से कुछ अपने काम में और एनर्जी ज्यादा मिल सकती है, कुछ काम ज्यादा अच्छे से हो सकता है? वैसे तो मैंने कुछ महसूस नहीं किया, लेकिन जो मैंने बताया ना शाम जब हो जाती है तो यहाँ आने की और निर्माण होती है, वो निर्माण होती है. लेकिन जो मेरा काम है वो हर दिन अलग अलग काम है. अच्छा तो वो जैसे चैलेंजिंग काम है तो अच्छा. मुझे पसंद है तो हमेशा. अच्छा आपका जो मनके का दर्द योग करते हुए दर्द होता था, अब शुरू शुरू में बहुत दर्द होता था, आपने शिकायत की,
मैंने कहा कि आपका शरीर इस योग को करते मजबूत होगा और धीरे धीरे उसमें से आपको थोड़ा थोड़ा आराम मिलेगा, तो वो हो रहा है? कम हो रहा है, लेकिन हो रहा है, जरूर हो रहा है, हो रहा है। मतलब एक बहुत बड़ी बात है कि इनका स्पाइनल कोर्ड की मेजर सर्जरी बोली जाएगी, माइनर नहीं है, पूरा क्लिप लगा के सपोर्ट करके। और ये व्यक्ति काफी हिम्मतशील है, ऐसी स्थिति में लोग डरते हैं, लोग डरते हैं ऐसी स्थिति में जल्दी कुछ करेंगे नहीं जो उनसे उनके डॉक्टर के एडवाइस से अलग है। लेकिन इनकी हिम्मत को मैं तारीफ प्रशंसा करूंगा कि इन्होंने दर्द हुआ मुझे सूचना आई, मैंने इनको समझाया बताया और उसका उसके हिसाब से करते गए, अभी योग कर रहे हैं, दर्द कम है। तो कहने का मतलब है कि कुल स्थिति आपके कार्य और आपके जीवन व्यवहार के लिए सहयोगी है, ये हम मानते हैं, आप भी मानते हैं। इसी के साथ आपका आभार, धन्यवाद। योग शिबिरात आलो तेव्हा मला एस्केलेटिंग ऑफ द लॅड म्हणजे हृदयाची एक धमनी असते ती मोठी होणं तो रोग झाला होता, तिथे भरपूर तयार व्हायचं आणि त्याच्यामुळे उजव्या झडपेला रक्तपुरवठा जायचा नाही आणि माझ्या छातीत दुखायचं। इकडे योग केल्यानंतर सुरुवातीच्या काळात 10 दिवसाच्या काळात तो कमी 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 होत गेला, म्हणजे इट वॉज डिमिनिशिंग ज्याला म्हणतात तसं, त्याचा ग्राफ कमी कमी होत गेला आणि बरा होत गेला। पण खरा याचा माझा इकडचा उद्देश मूळच वेगळाच होता। मला नेहमी असा प्रश्न पडायचा की नटराज क्रियायोग शंकरांचं शंकरांविषयी जो प्रश्न पडायचा की तांडव करताना तांडव करण्याच्या पूर्वी शंकरांचे नटराज नाचायचे का, नाचायचे का, काय होतं ते नाचण्याबद्दल हा कायम प्रश्न पडायचा। म्हणजे लहानपणापासून मी जेव्हा योगाचा मीही बरेच योगाच्या ह्या शिबिरातनं त्या शिबिरात त्या शिबिरातनं असा अनुभव घेत फिरायचो, या प्रश्नाचं काय मला कधी उत्तर मिळायचं नाही की काय होतं एक नेमकं त्या ॲक्शननी त्या रिॲक्शननी। कारण जेव्हा मी नाट्यशिबिरात काम केलं तेव्हा हेच सगळे प्रकार, सगळे मुवमेंट, सगळ्या बॉडी हलवायची, त्याच्यातनं रक्तपुरवठा पास करायचा, हे सगळं करत होतो आणि त्या क्रियेचा कुठेतरी मी त्या याच्याशी संबंध जोडत 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 असा विचार करत गेलो। जेव्हा मी इथं आलो आणि ते हे सगळं नटराज क्रियायोग करायला लागलो, विशिष्ट तेव्हाही असं मला वाटायचं कारण मी पाय हलवतोय, मी हे हलवतोय, मी ते हलवतोय आणि माझ्या संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतोय, त्याच्याबरोबर मी श्वास जोडतोय, म्हणजे मी अजून प्राण आत घेतोय, अजून मी त्याच्यावर एनर्जी जोडतोय। पण नंतर कळायला आलं की तिसऱ्या दिवशी काहीतरी वेगळी एनर्जी फिलिंग येते, पॉझिटिव्ह एनर्जी फिलिंग, म्हणजे खरोखरी आत्म बरं वाटायला लागलं। मग ते हळूहळू त्याचं कोडं उमगायला लागलं की शंकरांनी तांडव करण्यापूर्वी एनर्जी जी कॉन्झर्व केली, मी साठवली ती एनर्जी साठवून नंतर जी शून्य क्रिया होती त्या शून्य क्रियेचं पण हळूहळू कोडं उलगडायला लागलं, की सगळ्या पेशींची तादात्म्य साधणं। आणि मी बाकीचा योग करत होतो त्या योगातच मला जास्त मदत झाली ही योग करताना, म्हणजे बाकीच्या योगात करताना माझं अक्षरशः एका विशिष्ट ठिकाणी जायचा माझा मानस होता आणि त्या मानसाकरता मला काही असे गुरु कुठले मिळाले नव्हते। मी काही तसा सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे, एम एस सीचा फिजिक्सचा असल्यामुळे पटकन काही कोणावर असा विश्वास ठेवणं माझ्या हातनं होतच नाही, ते अजूनही होत नाही। पण जो अनुभवातनं येतो त्या अनुभवाशी स्वतःचं ताडण करून किंवा त्याच्याशी हे साधून त्याचे जे निष्कर्ष निघतात त्या निष्कर्षानंतर मी बरोबर आहे का, हा अनुभव माझा पहिला गुरु असतो आणि तो अनुभव मी खरोखरीकडे खूप घेतला। आणि त्या अनुभवातनं जसजसा मी मला त्यातलं कळत गेलं, त्याची अनुभूती होत गेली मला, त्या अनुभूतीतनं खरोखरी काहीतरी वेगळं आहे आणि याच्या पुढेही काय मिळेल म्हणून मी त्यांना कधी कधी विचारतो, पुढचं सांगा ना, पुढचं सांगा ना, ते म्हणाले आधी पहिलं करा मग पुढचं आम्ही तुम्हाला सांगू। एवढं बोलून मी आपली रजा घेतो। नमस्कार। नमस्कार। मी श्री कोठेकरांचे ज्या जुना एक मित्र आहे, मला अर्धा शरीरमध्ये लकवा मारला होता, या योग करून मी त्यातून बाहेर पडलो। पण मी प्रत्येक वेळी कुठे योग होतं आहे, कुठे केरला मालिश होतं आहे, कुठे आयुर्वेदिक हे होतं आहे, हे माझ्या प्रत्येक ठिकाणी सर्च सुरू असायचा। त्याच्यामध्ये मला पंचवटीची 5 वर्षापूर्वी भेट झाली आणि या पंचवटीशी गेले 5 वर्ष माझा संबंध आहे आणि नियमित योग करतो म्हणून मी आता 10 किलोमीटरपर्यंत धावू शकतो, मी क्रिकेट खेळू शकतो, फुटबॉल खेळू शकतो आणि मी कमीत कमी जीवनामध्ये 18 तास काम करू शकतो। मी एक राजकीय पक्षाचा प्रचारक आहे पण तो विषय नंतरचा आहे। पण आम्हाला एक स्टेमिना मिळतं
आपण ही चौथी की पाचवी बैच आहे. मी पहिला बैच मध्ये उद्घाटक म्हणून आलो होतो पण इकडे जमा झालो तर 2-3 दिवस मी हैरान होतो की काय चुकलं आपलं. आपण राजकीय व्यक्ती 2-2 तास मोबाईल बंद करू शकत नाही, किती मिस कॉल आपल्याकडे येतात. हे योगामध्ये आपल्या काहीतरी कोठेकराजीने सांगू आमची सुटका करा. पण 3-4 दिवस नंतर थोडासा झोप थोडीशी लागायला लागली, शरीरामध्ये थोडी स्फूर्ती यायला लागली. आणि पूर्वी मला विश्वास बसत नव्हता, खरं सांगतो 3-4 दिवस मला काहीतरी डोक्यामध्ये वेगळाच हे होतं. 5व्या दिवशी वेगळा झाला, 6व्या दिवशी, 10व्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आपल्या घरामध्ये काहीतरी लग्न सराई आहे असा उत्साह निर्माण झाला. आम्ही घरातले 10 व्यक्ती योगाला होतो आणि तेव्हापासून मी तर जगभर फिरतो, देशभर फिरतो, पण तेव्हापासून मी ठाणेकर आहे. आणि या पंचवटीमध्ये ज्या पद्धतीने ज्या योग आयुर्वेदिक पद्धतीने जे दुसरे कामं होतात ते ऐकून मला असं आहे की हे पंचवटीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासारखे लोक जे ॲलोपॅथिक औषध घेऊन बरे होत नाही तशा व्यक्त्यांना जर ह्या नटराज क्रिया योगमुळे आराम मिळत असेल तर त्याला प्रोत्साहन दिला पाहिजे. आणि त्याकरता मी आता आज आपला काही अतिथी वगैरे नाही आहे बंधूनो, मी आलो होतो पोटलीसाठी. मला हे पण माहिती नाही आज 10व्या दिवस आणि आज तुमचा समारोप आहे. मॅडम म्हणले चला चला चला, तर मला काय वाटलं ठीक आपण लांबून बघू का आपले जे नवीन जे टीम आहे ही कशी निर्माण झाली आहे. पण आज असं समजलं की हा समारोप आहे, त्याबद्दल आपल्या लोकांकडून जे मी काय ऐकलं ते खरोखरच माझ्या पण 1 किलो वजन कमी झालं, आता तर 2 किलो कमी झालेलं आहे कारण मी 1.5 महिना जुना विद्यार्थी आहे गुरुजीचा. पण आपण संयम नाही, आता काय घरी गेल्यावर आम्ही कदाचित यांच्याशी खोटा पण बोलतो कारण आम्ही घरी गेल्यावर ज्या पद्धतीने इथे 1 तास 2 तास काम योग करतो तसा घरी होत नाही. कारण प्रत्येक 10-10 मिनिटांनी बेल वाजते, कोण आला, हे आला, ते आला, त्यामुळे सध्या जो मूडमध्ये एक आहे योग करण्याची क्रिया ते निघून जात. म्हणून आम्हाला अशी एक मार्गदर्शन करा गुरुजी की आम्ही या योगामध्ये कंटिन्युटीमध्ये आपल्या बरोबर राहू. आणि ह्यो जर 1 वर्ष आम्ही केलं तर आमच्या आयुष्यातला 10 वर्ष वाढणार आहे, हे आमचा आत्मविश्वास आहे. म्हणून आमच्यासाठी काय नियमित क्लास की नियमित 1 तासाची असा काहीतरी आमचा जमवा. कारण घरी आम्ही आपल्याशी बोलतो करतो पण आम्ही करत नाही, जे आहे ते सत्य सांगतो. आप लोग इसको प्रशिक्षक बन जाइए, मेरी जगह पर प्रीवियस बैचेस को सिखाइए तो अधिक से अधिक लोग प्रशिक्षक बनने के लिए अपने आवेदन दें तो उनके लिए हम अलग से कोर्स लेंगे और उनको प्रशिक्षक बनाएंगे और फिर वो जो लोग सीख के गए हैं, क्योंकि मुझे अब धीरे धीरे मुझे बाहर निकलना होता. 10 दिवस योग शिबिरा मध्ये भाग घेतला, आमची लाईनी मध्ये आले, आपल्या सारखे बुजुर्ग व्यक्त्यांसमोर मला जास्ती बोलणं आहे थोडासा अवघड वाटतंय. पण माझी एकच शुभकामना आहे की ज्या योगाला आपण योगना सुरू केला आहे याला कायम ठेवावे एवढी विनंती करून 2 शब्द सांगतो. जय श्रीराम. नमस्कार. नमस्कार. अभी ओम प्रकाश कैमरे तरफ देखिए, हाँ मेरा भी अच्छा फोटो आ जाए. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे कश्चिद् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति 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 शान्ति. सुशान्ति भवतु. सुशान्ति भवतु. सुशान्ति भवतु. सर्वे म
मंगल कर तू सर्वे मंगल कर तू मंगल कर तू सर्वे मंगल कर तू ओम राष्ट्रीय योग अर्थात भारत भारतीय भारतीयता के स्वच्छ स्वस्थ समर्थ निर्माण अभियान का आज का योग शिविर यहीं पर विराम ले रहा है। मैं स्वामी परम चेतनानंद पुनः आप सभी को एक बार नमस्कार करता हूं। आप सभी मेरा नमन स्वीकार करेंगे। नमस्कार, नमस्कार।